सतेज पाटील यांना मधुरिमा राजेंची उमेदवारी मान्य नव्हती आणि म्हणून त्यांनी राजू लाटकर यांना लपवून ठेवलेलं होतं आणि साडेतीन वाजता ते बाहेर आले ज्या जा ज्यावेळी ह्यांनी माघार घेतली राजघराण्याच्या एका सुनेवर अर्वाजचे अश्लाघ्य भाषेत बोलत होते दम नव्हता का तोंड कशी पाडलं अनेक म्हणजे चुकीच्या पद्धतीची वक्तव्य एका राजघराण्यातल्या एका महिलेवर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला हे कोल्हापूरकरांना आवडलं नाही आणि म्हणून सगळ्या कोल्हापूरवर त्याचा एक वेगळा रोर तयार झाला आणि म्हणून कुठंतरी याच्यावर पांघून घालायसाठी ते रडले त्यांनी आपला विकनेस दाखवला आणि कोल्हापूरसमोर काहीतरी भावनिक होण्याचा प्रयत्न केला त्यांचे जे संस्था आहेत कॉलेज आहेत यांच्या डोनेशनच्या माध्यमातून गोरगरिबांच्या माना मुरगळायच्या पैसे कमवायचे त्याच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करायच्या सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून आणखीन पैसे मिळवायचे आणि आणखीन या पैशाच्या माध्यमातून आणखीन सत्ता मिळवायच्या आता उत्तरमध्ये ना कमळ आहे ना पंजाय पंजा तर पंजा जवळपास गायबच झालंय महायुतीकडनं तरी शिंदेच्या सेनेकडनं आहेत क्षीरसागर पण या सगळ्या गोंधळामधनं पंजा हे चिन्ह जाणं कधी काही काँग्रेसचं पण इथं वर्चस्व होतं जिल्ह्यामध्ये असेल शहरात सोलापूर शहर उत्तर असेल इचलगंज असेल अनेक ठिकाणी पंजाब गायब झालेला आहे जिथं कायमपणानं काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे काँग्रेसचे उमेदवार म्हणजे त्यांच्या नमस्कार लगावपतीच्या प्रेक्षकांना सध्या आम्ही कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहोत आणि कोल्हापूर म्हटलं की महाडिक घराण्याला टाळून चालणारच नाही आणि सध्या विधानसभेचा माहोल सुरू आहे भाजपचे नेते राज्यसभेचे खासदार ज्यांना सगळे प्रेमाने मुन्ना महाडिक असं म्हटलं जातं ते आज आम्हाला मिळालेले आहेत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे सर तुमचं नमस्त काय वाटतं कसा माहोल आहे कसा सुरू आहे प्रचार आणि काय रणनीती आखताय तुम्ही सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची राजकीय परिस्थितीबद्दल जर बोलायचं झालं तर अतिशय चांगली परिस्थिती माहितीसाठी आहे कोल्हापूरमध्ये आपण दहा जागा लढवत आहोत आणि या दहा जागेच्या मध्ये जवळजवळ आठ ते नऊ जागा आम्ही निवडून आणू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची कारणही आहेत कारण कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व प्रमुख नेते मान्य हसन मुश्रीफ साहेब आहेत विनयरावजी कोरे साहेब आहेत प्रकाशरावजी साहेब आहेत महादेवरावजी म्हाडिक आणि सगळी ताकदवान मंडळी एकत्र आल्यामुळं आणि माहितीच्या या सगळ्या प्रक्रियेमधून दहा जागा आम्हाला निवडणूक लढवायला मिळत आहेत त्यामुळं आणि अनेक केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजनेच्या लाभार्थी इथं असल्यामुळं दहा पैकी आठ ते नऊ जागा आपल्या निवडून येतील अशी परिस्थिती सध्या आहे समोरनं ही दावा केला जातो की दहा पैकी एकंदरीत सगळ्या जिल्ह्यातल्या दहा जागांच बघायचं झालं तर कुठे टेन्शन आहे महायुतीला कुठल्या जागा काँग्रेसला यापूर्वी किंवा महाविकास आघाडीला यापूर्वी या राज्यानं या, या, या जिल्ह्यानं सत्ता दिलेली आहे काँग्रेसचे चार आमदार निवडून आलेले आहेत वगैरे वगैरे परंतु त्यांच्याकडून अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून अतिशय निगेटिव्ह आणि चुकीच्या पद्धतीचं काम राज्यभरामध्ये झालं एक स्थगितीचं सरकार किंवा चालू असणारे प्रकल्प बंद करणार सरकार भ्रष्टाचारी सरकार दोन मंत्री जेलमध्ये गेले एका उद्योगपतीच्या घाऱ्याखाली बॉम्ब लावला अशा अनेक वादग्रस्त चित्र राज्यभरानं पाहिलं आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याबद्दल त्यांच्या आमदारांच्याबद्दल त्यांच्या ने मंत्री महोदयांच्याबद्दल एक नाराजी कोल्हापूरच्या किंवा राज्यभरातल्या लोकांच्या मना मनामध्ये आहे त्यामुळं त्यांनी दहापैकी आम्ही सात आणू वगैरे म्हणणं ह्या सगळ्या वल्गण आहेत आज त्यांना एवढ्या पद्धतीनं समर्थन मिळण्याचं कोणतंही कारण नाही कारण अडीच वर्ष सत्ता भोगली आणि त्यामध्ये ना राज्यामध्ये ते काय करू शकले आणि ना जिल्ह्यामध्ये काय करू शकले तुम्ही आता पाहू शकता की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणताही प्रकल्प ते आणू शकले नाहीत किंवा विकासाचं एखादं काम ते करू शकले नाहीत जे काय झालेलं आहे ते या अडीच वर्षाच्या काळावधीमध्ये माहिती सरकारने केलेलं आहे तुम्ही बघा समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प सुरू झाला अटल सेतू सुरू झाला कोस्टल रोड सुरू झाला कोल्हापूर पंढरपूर रस्ता सुरू झालेला आहे कोल्हापूर रत्नागिरी रस्ता हायवे सुरू झालेला आहे संकेश्वर बांदा रस्ता सुरू झालेला आहे सातारा कागल रस्ता झाला कोल्हापूरचं विमानतळ गेल्या अनेक वर्षे बंद होतं ते मी सुरू केलं दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये त्याला निती मिळालेला आहे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला इतिहासात एकशे तीन वर्ष झाले कधीही निधी मिळाला नव्हता प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली चव्वेचाळीस करोड रुपये मिळाले त्याचं आधुनिकीकरणाचं काम सुरू आहे कोल्हापूर शहराला दळणवळणासाठी शंभर इलेक्ट्रिक बसेस मिळालेले आहेत म्हणजे अनेक प्रकारे महायुती असेल किंवा प्रधानमंत्री मोदींच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं असेल या कोल्हापूरला भरभरून देण्याचं काम केलेलं आहे आणि महाविकास आघाडी काहीही करू शकली नाही याची तुलना निश्चित लोक कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय अडीच वर्ष आणि अडीच वर्ष माहितीचे आणि यामधून आमचा माहितीचा उल्लेख हा फार उंच आहे आणि त्यामुळं मी दाव्यानं सांगतो की आमच्या जादा जादा जागा इकडून निवडून नुण येतील कोल्हापूर उत्तर मध्ये जे काही घडलं त्याबद्दल बोलायचं झाल्यास तो जो काही गोंधळ झाला महाविकास आघाडीचा तो तुमच्या पथ्यावर पडताना दिसतोय का कारण की एक एकाला उमेदवारी जाहीर करणं मग ते मागे घेणं मग दुसऱ्या व्यक्तीला देणं त्यांनी मागे घेणं आता पुरस्कृत म्हणून अपक्षांना आप, पाठिंबा द्यावा लागतोय तर त्याचा फायदा तुम्हाला मिळतोय आणि त्याची इन्साईड स्टोरी तुम्हाला माहिती का काय घडलं असेल शंभर टक्के जो हा प्रकार कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीमध्ये झाला त्याचा माहितीसाठी या जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुकीवर परिणाम होणार आणि आमच्यासाठी एक केकवॉक तयार झालेला आहे Hmm. जो इन्सिडेंट झाला त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत सतेज पाटील यांनी राजेश लाटकर नावाच्या एका अशा व्यक्तीला उमेदवारी दिली जे कधी नगरसेवक ही झालेले नाहीत ना ते काँग्रेस पक्षासोबत होते परंतु त्यांनी एक असा आव्हान्याचा प्रयत्न केला की मी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देतोय आणि मी त्याला निवडून आणू शकतो म्हणजे थोडस एक घमेंट जी होती त्यांना ती त्यांनी दाखवण्याचा किंवा शहरावर तो लादण्याचा प्रयत्न केला ती उमेदवारी झाल्या झाल्या गदारोळ सुरू झाला काँग्रेस कमिटीवर इतिहासात नाही असं पहिल्यांदा दगडफेक झाली मोठी नामुष्की त्यांच्यावर आली त्याच्यानंतर सव्वीस काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्र लिहून सतेज पाटील यांच्या त्यांच्या स्वतःच्या नेत्याच्या विरोधात तक्रार केली <coughs> की आम्हाला हा उमेदवार चालणार नाही उमेदवार बदलावं लागेल ही दुसरी नामुष्की त्यांच्यावर आली ज्या याद्या जाहीर होतात उमेदवार जाहीर होतात हे स्वतः वरिष्ठ नेते राहुल गांधीजी यांच्या मान्यतेने होतात त्यांना ती उमेदवारी बदलावी लागली आणि जे सांगत होते की मी सामान्य घरामध्ये उमेदवारी दिली ती अगदी राजवाड्यावर गेली म्हणजे पॅलेसवरती उमेदवारी द्यावी लागली त्यांना आणि ती उमेदवारी घोषित झाली ती उमेदवारी घोषित झाली मग हे पहिल्याला देता आली नाही ते रद्द करावी लागले ही एक नामुष्की झाली त्यानंतर माघारीच्या दिवशी स्वतः महाराज मधुरिमा राजे मालोजी राजे हे स्वतः कलेक्टर ऑफिसला गेले आणि त्यांनी जाऊन अर्ज विड्रॉ केला आता अर्ज विड्रॉ केल्यानंतर त्या दिवशीचा जो सिक्वेन्स होता तो आपण पाहिला की राजू लाटकर हा बंटी पाटील साहेबांचा कार्यकर्ता असताना सुद्धा तो त्यांना दिवसभर नॉट रिचेबल राहिला तो त्यांचा त्यांनी ते, त्यांचं ऐकलं नाही मोठी नामुष्की आहे आता असं बोललं जात की सतीश पाटील यांनीच त्यांना लपवून ठेवलेलं होतं बरोबर साडेतीनच्या दरम्यान ते आले सगळ्यांच्या समोर हे सगळ्या कोल्हापूरमध्ये ही चर्चा आहे की सतेज पाटील यांना मधुरीमा राजेंची उमेदवारी मान्य नव्हती आणि म्हणून त्यांनी राजू लाटकर यांना लपवून ठेवलेलं होतं आणि साडेतीन वाजता ते बाहेर आले ज्यावेळी ह्यांनी माघार घेतली यांनी माघार घेण्याचं कारण म्हणजे त्यांनी सांगितलं की जोपर्यंत राजू लाटकर माघार घेत नाही तोपर्यंत आम्ही निवडणूक लढवू शकत नाही ही म्हणजे अनेक वेळा या सगळ्या नामुष्की झाल्या म्हणजे काँग्रेसची एक सर्कस या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालेली आपण ते स्वतः सगळ्यांच्या समोर त्यांनी अश्रू म्हणजे त्यांचे निघाले की रडले ते की माहित नाही आता हे पहा हा हा सगळा त्यांचा नाटकी स्वभाव आहे ज्यावेळी कलेक्टर ऑफिसमध्ये हे सगळं नाट्य घडलं त्यांची आरेरावी तुम्ही बघितली किंवा त्यांची घमेंड तुम्ही बघितली की राजघराण्याच्या एका सुनेवर अर्वाच्य अश्लाघ्य भाषेत बोलत होते दम नव्हता का तोंड कशी पाडलं अनेक म्हणजे चुकीच्या पद्धतीची वक्तव्य एका राजघराण्यातल्या एका महिलेवर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला हे कोल्हापूरकरांना आवडलं नाही आणि म्हणून सगळ्या कोल्हापूरभर त्याचा एक वेगळा रोड तयार झाला आणि म्हणून कुठंतरी याच्यावर पांघरून घालायसाठी ते रडले त्याने आपला विकनेस दाखवला आणि कोल्हापूरसमोर काहीतरी भावनिक होण्याचा प्रयत्न केला परंतु सुज्ञ आहेत लोक जागरूक आहेत हा सगळा एपिसोड जो झाला राजघराण्याचा जो अवमान झाला काँग्रेस पक्षाचा जो अवमान झाला त्यांची स्वतःची हिंमत नाही त्यांची कॅपॅसिटी नाही हे लक्षात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या राजघराण्याच्या अपमानाचा दहाच्या दहा जागेवर आमच्या इम्पॅक्ट होईल आणि आम्हाला त्याचा फायदा होईल असंही म्हटलं जाते की पॅलेस पॉलिटिक्स झालं का का खालनच मेसेज गेल्यावरती नारा 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 की नाराजी आहे तुमच्या विरोधात नाराजी म्हणून उमेदवार बदलला अशाही चर्चा आता आम्हाला ऐकायला मिळतात जेव्हा आम्ही कोल्हापूरमध्ये फिरतोय असू शकेल परंतु पॅलेसवर नाराजी असायचं काही कारण नाही शेवटी निवडणूक म्हणले की मेरिट वर उमेदवारी द्यायची असते <laughs> राजेश लाटकर पेक्षा निश्चितपणानं मधुरिम राजांची उमेदवारी जास्त चालली असती परंतु आपापसात काय घडलं अंतर्गत घडलं माहिती नाही जे नको व्हायला होत ते झालं आणि आमच्या पत्त्यावर पडलं म्हणजे मधुरेमा राजे उभ्या असल्या असत्या रिंगणात चित्र वेगळं टक्के असती निवडणूक आम्हाला थोडा संघर्ष करावा लागला आता सोपी झाली आता अतिशय सोपी आहे आमची आता एकतर्फी निवडणूक आहे सत्तर टक्के मतदान आम्हाला आणि वीस पंचवीस टक्के त्या उमेदवाराला होईल अशी परिस्थिती आता कोल्हापूरमध्ये निर्माण म्हणजे कुठेतरी कार्यक्रम गणला महाविकास आघाडीच असं म्हणायला लागेल निश्चित ते फसलेले आहेत दक्षिणचं बोलायचं झालं तर मागच्या वेळेस जे चाळीस हजारांचं लीड त्यांनी मिळवलं होतं ऋतुराज पाटलांनी त्यांच्या मागे बंटी पाटलांची ताकद होती यावेळेस ते, ते चाळीस हजारांचं लीड कव्हर करणं चॅलेंज वाटतंय का या निवडणुकीमध्ये आता पाच वर्ष झालेले त्यावेळी निश्चित त्यांनी चाळीस हजारचं लीड घेतलं कोल्हापूर दक्षिणच्या नागरिकांनी एक चांगला युवक सुशिक्षित युवक चांगल्या कुटुंबातला युवक काहीतरी नवीन कोल्हापूर दक्षिणसाठी करेल या भावनेतून त्यांना मतदान केलं परंतु त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा यामध्ये यश आलं नाही अपयश आलं पाच वर्षापूर्वीचा विचार न करता आज सहा महिन्यापूर्वी लोकसभेचा जर आपण विचार केला तर आमच्या माहितीचे जे उमेदवार अभी होते मंडलिक साहेब या निवडणुकीमध्ये फक्त सहा हजार मताधिक्यावरती आम्ही आणलेलं आहे फक्त सहा हजार म्हणजे यामध्ये बंटी पाटील तर, तर त्या मान्य महाराजांचे ते प्रमुख इथले सगळे कर्ते धर्ते होते त्यांनीच त्यांच्या सगळ्या निवडणुकीची यंत्रणा लाभली होती स्वतः ऋतुराज पाटील त्यांच्यासोबत होते स्वतः उत्तरच्या आमदार ज्या जयश्रीताई पाटील आहेत त्या त्यांच्यासोबत होत्या एवढा असताना सुद्धा ते लीड सहा हजारवर आलेलं आहे त्यामुळे आम्हालाही निवडणूक अतिशय सोपी झालेली आहे निवडणूक सोपी होण्याचं कारण आणखीन एक सांगता <coughs> <सांकता> येईल <ही। coughs> निवडणूक सोपी होण्याचं आणखीन एक कारण सांगता येईल की पाच वर्षामध्ये कोल्हापूर दक्षिणच्या लोकांनी ऋतुराज पाटील म्हणून ज्या युवकाला आमदार केलं ते पाच वर्ष मतदारसंघामध्ये फिरकलेलेच नाहीत त्यांना लोकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी झाले त्यांचा आणि विकासाचा कसला संबंध नाही त्यांनी कुठं कामं केली नाहीत लोकांना ते भेटले नाहीत ऋतुराज पाटलांचं ऑफिस कुठं आहे हे सुद्धा दक्षिणच्या लोकांना माहिती नाही एवढी वाईट अवस्था मला नाही वाटत यापूर्वी कधी पाहिली होती कुठलाही मोठा प्रकल्प ते आणू शकले नाहीत कुठलंही भरीव काम ते करू शकले नाहीत शहरामध्ये इम्पॅक्ट होईल असं एखादं काम आमदाराकडून झालं पाहिजे ही अपेक्षा असती पण ते करू शकत नसल्यामुळं आणि या उलट अमलमाडी हे पराभूत सुद्धा पाच वर्ष लोकांच्या संपर्कात राहिले लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले सत्तेमध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जवळजवळ या शहरा या या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये अकराशे कोटी रुपयाची कामं अलीकडच्या या वर्षभराच्या कालावधीमध्ये आणले लोकांचं अश्रू पुसण्याचं काम केलं कोविडमध्ये त्यांनी कोड कोविडमध्ये असणाऱ्या लोकांना जाऊन मदत करण्याचं काम केलं त्यांना औषध उपचार केले त्यांच्या अन्नाधान्याची व्यवस्था केली आणि त्यामुळं अमल म्हाडिक यांना पराभूत करून आम्ही चूक केली अशी काहीशी भावना दक्षिणच्या लोकांची झाली आणि ऋतुराज पाटला निवडून दिलं ही आमची चूक झाली ही भावना लोकांची झालेली आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये तो चाळीस हजारच्या लीडरचा विषय संपला पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्यानं अमल म्हाडिक निवडून येईल अशी परिस्थिती आहे आता महाडिक म उमेदवार म्हणून असतील किंवा ऋतुराज पाटील उमेदवार म्हणून सामना बंटी पाटील वर्ष मुन्ना महाडिक असच दिसतो आम्हाला का बर म्हणजे कधी काळी मित्र असलेले एवढं हा संघर्ष एवढा टोकाला का गेला असेल हे पहा सतेश पाटील आणि मी समवयस्क आहोत एकाच वेळी आम्ही दोघं राजकारणामध्ये आमचा प्रवेश झाला परंतु त्यांना त्यावेळी लगेच संधी मिळाली ते आमदार झाले ते मंत्री झाले त्यावेळी मला अपयश आलं लहान वयामध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं त्यांना एवढ्या मोठ्या सत्ता मिळाल्या त्यांनी ताबडतोब महापालिका ताब्यात घेतली पंधरा वर्षे महापालिका त्यांच्या ताब्यामध्ये राज जिल्ह्यातल्या अनेक संस्था त्यांच्या ताब्यामध्ये परंतु त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती भूकच संपत नाही ते सत्तेसाठी वाटेल ते करतील अशी परिस्थिती आहे आपल्या ज्या व्यवसाय आहेत त्यांचे जे संस्था आहेत कॉलेज आहेत यांच्या डोनेशनच्या माध्यमातून गोरगरिबांच्या माना मुरगळायच्या पैसे कमवायचे त्याच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करायच्या सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून आणखीन पैसे मिळवायचे आणि आणखीन या पैशाच्या माध्यमातून आणखीन सत्ता मिळवायच्या यामध्ये लोकांच्या बाबतीत लोकांचे जे प्रश्न आहेत किंवा शहराचे प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत याकडं कधीही त्यांनी लक्ष दिलेलं नाही पंधरा वर्ष आमदार आणि मंत्री असतानासुद्धा कोल्हापूरमध्ये एक प्रकल्प बंटीपाटील आणू शकले नाहीत काहीही ते करू शकले नाहीत फक्त सत्ता हस्तगत करणे आमच्या विरोधामध्ये सगळ्यांना एकत्रित करायचं आणि सत्ता मिळवायच्या या सत्तेच्या माध्यमातून मायागोळा करायची आणि परत सत्ता घ्यायची तुम्ही पाहिलं असेल की दोन प्रकल्प त्यांनी कोल्हापूरमध्ये आणले एक म्हणजे आय आर बीचा प्रकल्प ज्याच्यामध्ये प्रचंड विरोध झाला तुम्ही नॅशनल चॅनलवर पर्यंत ती न्यूज गेल्या आंदोलन झालं जाळपोळ झाली उपोषणं झाली स्वर्गीय एन डी पाटील साहेबांनी त्याचं नेतृत्व केलं आणि या माध्यमातून आंदोलन सुरू असताना हे मंत्री असताना यांनी स्वतः जाऊन त्या टोलच्या पावत्या फाडल्या आमदारांना मंत्र्यांना टोल नसतो परंतु त्या टोलचं समर्थन त्यांनी केलं आणि कोल्हापूरकरांच्या सगळ्यांची निराशा करण्याचं काम त्यांनी केलं दुसरा थेट पाईपलाईनचा एक प्रश्न होता त्यांनी दोन हजार मला वाटते तेरा चौदा वर्ष होऊन गेले त्यांनी अनाऊन्समेंट केली होती की थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरसाठी स्वच्छ पिण्याचं पाणी आम्ही आणत आहोत आणि जर अडीच वर्षामध्ये योजना पूर्ण नाही झाली तर मी निवडणूक लढणार नाही हे ते त्यांनी मुख्यमंत्री असणारे चव्हाण साहेब यांच्या समोर घोषणा केलेली होती त्याला आता चौदा वर्ष झाले अजून थेट पाईपलाईन योजना पूर्ण नाही कोल्हापूरांना स्वच्छ मुबलक पिण्याचं पाणी मिळत नाही कोल्हापूरचे अनेक प्रश्न आहेत रस्ते असतील So, लोकांमध्ये फिरतोय तेव्हा असं म्हणतात की कोल्हापूर सारख्या शहरात जिल्ह्यात आवश्यक तो विकास झालेला नाही बिलकुल नाही रस्ते नीट नाहीयेत पाणी आणखी काही पोहोचलेलं नाही कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे कोल्हापूरमध्ये कुठला मोठा प्रकल्प नाही या उलट तुम्ही जे विचारलं की आमच्यामध्ये मतभेद का हे वैचारिक मतभेद आहेत त्यांची काम करण्याची पद्धत ही खुनशी प्रवृत्तीची आहे आणि मी विकासात्मक काम करण्याचा मी प्रयत्न केला त्यांच्या नंतर दहा वर्षांना मला सत्ता मिळाली दोन हजार चौदा साली खासदार मी खासदार झालो आणि एक इम्पॅक्टफुल काम उदाहरणार्थ कोल्हापूरचं विमानतळ पंधरा वीस वर्ष बंद असणार विमानतळ मी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदींच्या माध्यमातून दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये कोल्हापूरच्या एअरपोर्टसाठी आणले अध्यावत असं कोल्हापूर विमानतळ बनवलं आज सहा विमानसेवा सुरू आहेत हे प्रगतीचं होतं काय विमानतळ असणं चांगले रस्ते असणं रेल्वेची व्यवस्था असणं यातूनच प्रगती होत असते कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी मी सांगितले की चव्वेचाळीस करोड रुपये कोल्हापूरच्या इतिहासात कधी मिळाले नव्हते तेवढे केंद्र सरकारकडून आपण आणले इलेक्ट्रिक बसेस शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर करून आणल्या पासपोर्ट ऑफिस कोल्हापूरला नव्हतं कोल्हापूरच्या लोकांना पुण्याला पासपोर्टसाठी जावं लागायचं इंटरव्ह्यूसाठी ते ऑफिस मी इथं आणलं अनेक विषय असे आहेत जे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मी इथं आणले आणि आम्ही एक कोल्हापूरचं चित्र बदलण्याचा प्रयत्न करतो कोल्हापूरमध्ये भविष्यामध्ये हद्दवाढ झाली पाहिजे कोल्हापूरमध्ये आय टी पार्क आलं पाहिजे विकास विकास म्हणजे नेमका काय असतो तर विकास हा मित्र असं मानतो की इंडस्ट्रलायझेशन झाल्याशिवाय विकास होऊ शकत नाही चांगले मोठे उद्योग आले रोजगार मिळाले की अर्थचक्र सुरू होतं आणि मग विकास होत असतो आता हे अर्थचक्र सुरू होण्यासाठी विकास होण्यासाठी कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे कोल्हापूरचे हे जे काही बाकीचे पिण्याच्या पाण्याचे कचऱ्याचे हे प्रश्न सुटले पाहिजेत हे सोडवण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाहीत माझा प्रयत्न आहे की भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी रोजगाराचा मुद्दा पण खूप मोठा दिसतोय निश्चित कोल्हापूरचे जवळ एक लाख पेक्षा जास्त युवक युवती पुणे बेंगलोर हैदराबाद या ठिकाणी जॉबसाठी गेलेले आहेत आमच्या इकडे जर चांगल्या व्यवस्था झाल्या तर सगळी मुलं आमच्याकडे येतील नव्यानं तयार होणारी मुलं बाहेर न जाता आपल्या इथे जर जॉब झाल्या तर त्या जॉबचा अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार विकासाचा मुद्दा असेल इथल्या लढतींचा मुद्दा असेल पण कोल्हापूरचं राजकारण हे पक्षीय पातळीवरती न दिसता व्यक्ती केंद्रित दिसतं म्हणजे एकीकडे मुन्ना दिसतात आम्हाला दुसरीकडे वंटी दिसतात हे असंच चालत राहतं इथं हे पूर्वीपार असं झालेलं आहे की माझे जे राजकीय गुरु आहेत आमचे नेते आहेत सन्मान्य माधुरावजी म्हाडिक साहेब यांनी या जिल्ह्यावर एक काळ खूप चांगलं सत्ताकारण केलेलं आहे वीस वर्ष जिल्ह्यातल्या सर्व सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये होत्या आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी कुठल्याही पक्षाचा झेंडा न घेता सर्वसामान्य लोकांना पद देण्याचं चांगलं काम केलं महापौर असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असतील मार्केट कमिटीचे असतील गोकुळ दूध संघामध्ये असतील आणि यातून एक मोठा संग्रह त्यांनी केलेला होता आणि ते म्हाडिकांना मानणारे लोक होते आणि म्हणून तोच ट्रेंड आता चालत आलेला आहे आता सुद्धा म्हाडिक गट म्हणूनच हे सगळे लोक काम करत आहेत काही लोकांना आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलो आम्ही आवडत नाही काही लोकांना आम्ही राष्ट्रवादीमध्ये होतो ते आवडत नव्हतं पण महाडिक म्हणून हे सगळे महाडिकांच्यावर प्रेम करतात आणि तो महाडिक साहेबांपासून चालत आलेला ट्रेंड माझ्यापर्यंत पिढीला तो चालू राहील असं मला वाटतं आधी ज्या पक्ष सक्रिय होतात आता तुम्ही भाजपमध्ये सक्रिय काय फरक जाणवतो जेव्हा तुम्ही इथं राजकारण करता किंवा जे काही तुम्ही इथलं जिल्ह्याच नाही राज्य पातळीवरती तुम्ही जेव्हा त्या पक्षाकडनं प्रतिनिधित्व करताय फरक जाणवतो निश्चित फरक आहे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा असताना पवारसाहेबांनी मला खूप चांगली संधी लोकसभेच्या माध्यमातून दिलेली होती लोकसभेमध्ये मी चांगला परफॉर्मन्स चा केला सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मला त्यावेळी मिळाला आणि त्यावेळी सुद्धा ही सगळी विकास विकासकामं केंद्र सरकारच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केला आणि इथं एक अमूलाग्र बदल मी करण्याचा प्रयत्न केला परंतु दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीचाच उमेदवार मी असताना मला आमच्याच इथल्या असणाऱ्या राष्ट्रवादीशी सोबत असणाऱ्या काँग्रेस असतील किंवा राष्ट्रवादीच्या काही नेते मंडळी असतील ने त्यांनीच मला विरोध केला आणि म्हणून माझा पराभव झाला आणि म्हणून मग मला निर्णय घ्यावा लागला भारतीय जनता पार्टीमध्ये मी दोन हजार एकोणीस साली प्रवेश केला कारण माझ्यासमोर अंधार होता की आपल्याला तर भवितव्य नाही आहे राष्ट्रवादीमध्ये जर मी राहिलो तर हे सगळे लोक मला विरोध करत आहेत आणि भविष्य आपल्याला यामध्ये नाही आणि भाजपमध्ये प्रवेश करत असताना सुद्धा बिनशर्त आम्ही गेलो होतो कुठली अट नव्हती परंतु दोन हजार बावीस साली अचानकपणानं मला राज्यसभे सद सभेची संधी देण्याचं काम आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी स्पार्क पाहिला असेल आणि त्यांनी मला संधी दिली आणि महाडिक घराण्याला परत ऊर्जितावस्था देणं कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा ऊर्जा देणं हे सगळी कामं त्या एका फडणवीस साहेबांच्या निर्णयामुळे झाली आणि म्हणून आज जे आपल्याला चित्र पाहायला मिळतंय ते भारतीय जनता पार्टीच्या एक शिस्तप्रिय पक्ष आहे त्यांची एक संघटनात्मक बांधणी चालते एक नेटवर्क निर्माण केलं जातं सामाजिक कामामध्ये हे सगळे अग्रेसर असतात ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यासाठी मोठं बळ या पदाच्या माध्यमातून मला मिळालं याच महाडिकांमधनं कृष्णराज महाडिकांची चर्चा होती की कोल्हापूर उत्तरमधनं ते उतरतील निवडणुकीमध्ये काय अशा गोष्टी घडल्यात क्षीरसागर यांना तिकीट देण्यात आलं काही गोष्टी पुढे गेल्या नाहीत का काय घडले आपल्याला माहिती आहे की कृष्णराज महाडिक हे अतिशय लहान वयामध्ये त्यांच्या कामामुळं त्यांच्या चॅनलमुळं त्यांच्या सामाजिक क्रमामुळं खूप पॉप्युलर झालेले आहेत लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी या सगळ्यामध्ये या उत्तर मतदारसंघामध्ये गेले दोन तीन वर्षे खूप तयारी केलेली होती विकासकामं केलेली होती लोकांशी संपर्कात होते आणि म्हणून स्वाभाविकपणानं त्यांनी विधानसभेची उमेदवारी मागणं हे स्वाभाविक आहे आणि त्यांनी उमेदवारी मागितलेली होती परंतु या उत्तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये <coughs> दोन हजार बावीस साली जी पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं आम्ही ही निवडणूक लढवली आणि <coughs> जवळजवळ ऐंशी हजार मतं आम्ही घेतली आमच्या विरोधामध्ये सर्व पक्ष महाविकास आघाडी म्हणून सर्व पक्ष एकीकडे होते आणि फक्त भाजपने ही जागा लढवली आणि त्यामुळं आमची अपेक्षा होती की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी कृष्णाराजनेही त्याची मागणी केलेली होती परंतु मित्रपक्ष आणि महायुती असल्यामुळं ही जागा शिवसेनेला गेली आणि शिवसेनेमधून निवडणूक लढण्यासाठी कृष्णराज इच्छुक नव्हते आणि म्हणून ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळं शिवसेनेच्या ने 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 नेत्यांनी हा निर्णय घेतला आणि राजे क्षीरसागर साहेबांना ती उमेदवारी मिळाली आता उत्तरमध्ये ना कमळ आहे ना पंजाय पंजा, पंजा तर जवळपास गायबच झालाय महायुतीकडनं तरी शिंदेच्या सेनेकडनं आहे क्षीरसागर पण या सगळ्या गोंधळामधनं पंजा हे चिन्ह जाणं कधी काही काँग्रेसचं पण इथं वर्चस्व होतं जिल्ह्यामध्ये असेल कोल्हापूर शहर उत्तर असेल इचलगंज असेल अनेक ठिकाणी पंजाब गायब झालेला आहे जिथं कायमपणाने काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे किंवा काँग्रेसचे उमेदवार राहिलेले आहे हे म्हणजे त्यांच्या कर्माचं फळ आहे असं म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीचं चिन्ह जरी आज उत्तरमध्ये नसलं तरी भारतीय जनता पार्टीचं सर्व सैन्य जे आहे ते राजे क्षीरसागर साहेबांच्या धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे धनुष्यबाण आणि कमळ आम्ही एकच मानतो आणि म्हणून आमची सगळी जी ताकद आहे ते आम्ही राजे क्षीरसागर साहेबांच्या पाठीशी लावलेली आहे कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी अशी पोस्टर्स लागले की सतरा तारखेला भगव वादळ इथं घुमणार म्हणजे योगी आदित्यनाथ कोल्हापूरमध्ये येणार त्यांचं भाषण होणार पण कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेस विचारांचा किंवा शाहू महाराजांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तेव्हा तुमचेच वरिष्ठ नेते बटेंगे तो कटेंगे असा नारा देतात हे कोल्हापूरकर मान्य करतील का हे स्वीकारतील का कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा जिल्हा असं म्हणता कधीच येणार नाही कारण दोन हजार चौदा ते एकोणीस जर आपण बघितलं तर पैकी आठ जागा या शिवसेनेच्या आणि भाजपच्या निवडून आलेल्या होत्या हो। मध्ये त्यामध्ये निश्चित बदल झाला आज योगीजी हे ये येत आहेत त्यांची सभा होणार आहे आपल्याला माहिती आहे हे योगीजी हे हिंदुत्वाचे आयडॉल आहेत त्यांची विचार एक विचारसरणी आहे त्यांचा एक फॉलोअर आहे आणि त्यांची सभा कोल्हापूरमध्ये मिळणं ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे योगीजींची कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा सभा होत असल्यामुळं लोकांच्यामध्ये एक प्रचंड उत्साह आहे आणि त्यांना ऐकण्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येने लोक येतील याचा मला विश्वास आहे ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करताय बटेंगे तो कटेंगे हा याचा या नाऱ्याचा थोडासा गैरवापर किंवा गैर अर्थ काढला जातो असं माझं मत आहे बटेंगे तो कटेंगे हे वोट जिहादसाठी वापरलं जात असं माझं मत आहे आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्यामध्ये डिवायडेशन झालं आणि आपलं नुकसान झालं उदाहरणार्थ धुळे मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये आपण पाहिलं की आमचे उमेदवार हे एक लाख नव्वद हजारच्या लीडनं पुढं असताना फक्त एका मालेगाव विधानसभेमध्ये समोरच्या उमेदवाराला एकट्याला एकशे एक लाख एक एक चौऱ्याण्णव हजार मतं पडली आणि आमचे उमेदवार फक्त चार हजार मतानं आमचे भामरेसाहेब पराभूत झाले हा वोट जिहाद नाहीतर काय आणि म्हणून आपण एक राहिलं पाहिजे ते ज्या पद्धतीनं एकत्र होऊन वोट जिहाद करतात तसं आपणही एकत्र नाही राहिलो तर, तर आपलं नुकसान होईल या भावनेतून ही घोषणा आहे आणि आपण एकत्र राहिलं पाहिजे हिंदू धर्म किंवा हिंदू समाज मानणारे किंवा हे सगळे तिन्ही पक्षाचे सगळे लोक एकत्र राहिले पाहिजेत ही त्याच्या पाठी भूमिका पण यामुळं मुस्लिम मतदार तुमच्यापासून दुरावू शकतो हे नाही वाटत तुम्हाला हे पहा आता अनेक वेळा आपण पाहिले की काही फतवे येतात काही त्यांच्यामध्ये घोषणा होतात काही मुस्लिम नेते प्रक्षोभक आणि भडक भाषण करतात आणि त्यातून निश्चित ते वेगळा विचार होऊ शकतो परंतु या विधानसभेमध्ये तसं होईल असं मला वाटत नाही कारण ज्या काही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना आहेत उदाहरणार्थ किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी आहे आता या राज्यामध्ये या देशामध्ये मुस्लिम शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना त्याचा लाभ होतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या मुस्लिम भगिनींना त्याचा फायदा झालेला आहे यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टी किंवा माहितीने भेदभाव केलेला नाही आहे त्यामुळं ज्या भगिनीला लाभ होतो ज्या शेतकऱ्याला लाभ होतो अशा अनेक योजना आहेत ज्या मुस्लिम समाज किंवा असं कुठेही बायफर्केशन केलं जात नाही याचा लाभ मिळत असल्यामुळं हे लोक निश्चित माहितीच्या पाठीशी राहतील अशा पद्धतीनं प्रक्षोभत भाषण करणं किंवा त्याचं राज करणारी काय करणारी मंडळी असतील त्यांच्यावर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकेल सर्वसामान्य गोर गरीब लोकांना मुस्लिम महिला युवकांना याच्यावर कोणताही यांचा परिणाम होणार नाही ते माहिती सोबत राहतील असा मला विश्वास आहे योजनेचा आपण उल्लेख केलाच आहे म्हणून एका बद्दल बोललंच पाहिजे की अलीकडे तुम्ही जे विधान केलं ते तुमच्या अगेन्स्ट गेलं काय म्हणायचं होतं तुम्हाला म्हणजे की लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी तिकडे जातात यामुळं लाडकी बहीण योजना डॅमेज होईल असं नाही वाटलं तुम्ही होणार नाही लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत जे माझं वक्तव्याचा विपरस केला त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ती जी सभा होती त्या सभेमध्ये जवळजवळ दोन एक हजार महिला माझ्यासमोर बसलेल्या होत्या आणि माझं भाषण चालू असताना लाडक्या बहीण योजनेचा ज्यावेळी मी उल्लेख करत होतो समोरून काही महिलांनी सांगितलं की साहेब काही महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये जातात त्यांचे फोटो काढले पाहिजेत हे महिलांनी सांगित आणि मी बोलायच्या ओगात ते बोलून गेलो की ठीक अशा काही महिला जात असतील तर त्यांचे फोटो काढा आणखीन काही महिला म्हटल्या की अजून काही महिलांना लाभ मिळत नाही आणि त्यावेळी मी असं म्हटलं की अशी काही नावं काढा आपण त्यांची व्यवस्था करू मी बंदोबस्त करू धमकी देऊ आम्ही करू असं काही बोललेलं नव्हतं व्यवस्था करू म्हणजे त्यांना जर लाभ मिळत नसेल तर आपण लाभ देण्याचा प्रयत्न करू या दोन वाक्याचा त्यांनी असा अनार्थ तयार केला की धनंजय माडिकांनी धमकी दिली महिला जर गेल्या तर फोटो काढा महिलांना बघून घेऊ बंदोबस्त करू असं काही झालेलं नव्हतं हा एक लाईट मोमेंट होता हसत खेळत ही सभा चालली होती चेष्टा मस्करीत ही सभा चालली होती महिला इंटरॅक्शन करत होत्या आणि हे बोलत असताना अनावदानाने मी हे बोललो आता हे तरीही माझ्या लक्षात आलं की याचा काँग्रेस लोक गैरफायदा घ्या लागलेले आहेत मी ताबडतोब एक आत दिलगिरीसुद्धा व्यक्त केली आपण पाहिलं पेपरला हो। टी व्ही चॅनलला मी सगळीकडे दिलं की भावना दुखाल्या असेल तर मी भगिनींची माफी मागतो एवढं होऊनसुद्धा काँग्रेसचे सगळे राज्यभरातले नेते अजूनही त्या वक्तव्याचा प्रतिक्रिया दिली प्रणिती शिंदे उद्धवसाहेब आहेत राऊत साहेब आहेत प्रणितताई आहेत सुप्रियाताई आहेत इथले आमचे माजी पालकमंत्री आहेत हे सगळे अजूनही त्याच्यावर बोलत आहेत याच्यातून काय मिळतंय का हे शोधण्याचा ते प्रयत्न करतायत कारण त्यांच्याकडे विकासाचा कुठला अजेंडा नाही मुद्दा नाही तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे की सतेज पाटील यांनी रस्त्यावर उभारून एका महिलेचा एवढ्या खालच्या स्थळावर अपमान केला वाईट शब्दामध्ये ते बोलले हे असताना त्याच्यावर कोणी बोलायला काँग्रेसचे नेते तयार अशला की भाषेत बोलले त्याच्यावर कुठलाही गुन्हा नोंद झाला नाही परंतु मी जे बोललो नाही किंवा मला जे बोलायचं नव्हतं किंवा अनावधानं गेलं होतं ज्याची माफी सुद्धा मी मागितली त्याच्यावर हे बोलतायत सतेज पाटलांनी माफी तरी मागितली का किती घमेंड आणि गर्विष्टपणा त्यांचा आहे तुम्ही बघा की एवढं बोलून सुद्धा त्यांनी माफी मागितली नाही परंतु त्याच्यावर काँग्रेसची किंवा महाविकास आघाडीचे नेते बोलत नाहीत आणि माझ्यावर बोलतायत मला याचा कुठलाही परिणाम होत्याला दिसत नाही तुम्ही जर कुठेही महिलांची जर मुलाखत घेतली ज्या महिला सभेला उपस्थित होत्या त्यांच्या मुलाखती आपण पाहिल्या असतील स्वतः सांगितलं की साहेबांच्याकडून कोणत्याही पद्धतीचा महिलांचा अवमान झालेला नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे एक शेवटचा प्रश्न ज्याच्यावरती आता आपण बोलूयात की लाडकी बहीण योजना जी तुमच्या सरकारने आणली ती इतकी चेंजर ठरती की विरोधकांना थोडा संभ्रमित केलं गेलं थोडे ते संभ्रमामध्ये होते की आता विरोध करावा तर आपण डॅमेज होऊ पुन्हा मग महालक्ष्मी योजना योजनेला उत्तर योजना त्यांनी आणलेली आहे म्हणजे महायुतीला लाडकी बहीण योजना खूप फायदा करून देणारी आहे वोट बँकच्या स्वरूपात महायुतीच्या माध्यमातून घोषित केलेली लाडकी के मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं गेम चेंजर आहेच आणि राज्यामध्ये युतीचं सरकार ही महा लाडकी बहीण योजनाच आणणार आहे याची मला खात्री आहे हे पहा या राज्यामध्ये दोन करोड तीस लाख महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण जर बघितलं तर साडे दहा लाख महिलांना याचा लाभ झाला आहे दिवाळीपूर्वी साडेसात हजार रुपये त्याचा हप्ता आला जवळ साडेसातशे करोड रुपये एका जिल्ह्याला आले आणि या दिवाळीमध्ये या माता भगिनीने आपल्या कुटुंबियांसाठी आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी हे पैसे खर्च केले हे पैसे बाजारात आले अर्थव्यवस्थेमध्ये चक्रामध्ये पैसे आले छोटे व्यापारी उद्योजक दुकानदार यांच्यामध्ये खूप त्याचा फायदा झाला आणि आजपर्यंतच्या इतिहासात कधी भूतनं भविष्यात अशी दिवाळी कोल्हापूरच्या किंवा राज्यभरातल्या नागरिकांनी अनुभवली हे पैसे कुठून आले तर हे माहिती सरकारनं आणलेले आहेत आता तुम्हाला हेही माहिती आहे की ज्यावेळी या योजनेची घोषणा झाली काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचंड विरोध त्याला सभागृहामध्ये केला तिथं त्यांचं काय चाललं नाही म्हटल्यानंतर ते हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टमध्ये त्यांची याचिका फेटाळली गेली मग ते नागपूरला गेले रस्त्यावर उतरून त्यांनी सांगितले की फसवी योजना आहे फसवी घोषणा आहे हे निवडणुकीचा जुमला आहे हे प्रत्यक्षात येऊ शकत नाही अशी जर योजना आली तर राज्य दिवाळखोरीत जाईल राज्य खड्ड्यात जाईल आर्थिक नियोजन बिघडेल परंतु ज्यावेळी प्रत्यक्षात साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावर गेले त्यावेळी ते त्यांच्या पायाखालची वाळू घसरली त्यांना समजले की आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला यश मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी मग पंधराशे नाही तर आम्ही तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा केलेली आहे तुम्ही बघा ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसनं स्वतः राहुलजींनी अशा पद्धतीची घोषणा केली उदाहरणार्थ शेजारचं कर्नाटक जर आपण बघितलं कर्नाटकमध्ये अशीच घोषणा केलेली होती एक वर्षापूर्वी त्या राज्यामध्ये त्यांचं सरकार आलं परंतु अद्याप महिलांना कसलेही पैसे किंवा या कुठल्याही योजना मिळालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे काँग्रेसवर लोकांचा विश्वास नाही आहे इथं सांगत असताना ते जर तीन हजार रुपये देतो म्हणत असतील मग आता राज्य दिवाळखोरीत जाणार नाही का आता आर्थिक नुकसान होणार नाही का आता राज्य खड्ड्यात जाणार नाही का पंधराशे रुपये देताना जर आपल्या अर्थव्यवस्था बिघडत असेल तर तीन हजार रुपये तुम्ही कुठून देणार आहात हे न समजण्या इतके महाराष्ट्रातली जनता दूधखोळी नाही आहे त्यांनी किती जरी काय म्हटलं तर काँग्रेसचे लोक हे खोटा नरेटिव्ह आणि खोटं बोलून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात याची महाराष्ट्राला कल्पना आलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातले लोक यावेळी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे साफ करतील नाकारतील याचा मला विश्वास आहे जर महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर काय फॉर्म्युला ठरला आहे तुमचा मुख्यमंत्री पदाचा नाही सध्या हे पहा महायुतीचं सरकार आहे तिन्ही नेते प्रगल्भ आहेत विचार करून निर्णय घेणारे आहेत या निवडणुकीनंतर या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेतला जाईल त्यामध्ये दिल्लीचाही काही से असेल आज मी तिला अशी कुठलीही चर्चा किंवा निर्णय झालेले नाही आहेत बरं निश्चितच धन्यवाद सर तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला आमच्यासोबत चर्चा केली ही चर्चा कशी वाटली हे मुद्दे कसे वाटले लि, खाली <coughs> लिहून नक्की कळवा आणि अशाच मुलाखती पाहण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका